तर दोन्ही संघ या विजेता उपविजेता आणि कॅशसाठी कॅश प्राईज आले अजय पवार याला 600 रुपये. तर फायनल मॅन ऑफ द मॅच मी सन्माननीय भगवान म्हात्रेसाहेबांना विनंती करेन. फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय संकेत कोळी, फायनल मॅन ऑफ द मॅच. मी पाहुण्यांना विनंती करेन, आमचे सन्माननीय पाहुणे मुरलीधर काका असतील, प्रकाशजी म्हात्रे असतील, भगवान म्हात्रे असतील, विनोद पवार असतील. मी रोहनशेठ पाटील यांना विनंती करेन, गणेशश्याम जोशी असतील, हरेश्वर पाटील साहेब आणि यासर शेठ यांना विनंती करेन, बाळू शेठ असतील, सर्व पाहुण्यांना विनंती करेन आपण या समोर. तर फॉर्च्युन इव्हेंट फायनल मॅन ऑफ द मॅच ठरलाय संकेत कोळी. मी भगवान म्हात्रे साहेबांना विनंती करेन का आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. भगवान म्हात्रे साहेब या आपण फायनल मॅन ऑफ द मॅच. तर यानंतर समोर या सर्व संघ समोर या, अगदी आपण पटकन करणार आहोत बक्षीस समारंभ. अजय पवार आपलं कॅश प्राईज घेऊन जा, आपण कॅश प्राईज घेऊन जा. तर बेस्ट फिल्डर डोलकर टीम या समोर आपण. रोहनजी कदम साहेब शूज ब्रँडेड शूजचे पुरस्कार ते त्यांचा धन्यवाद देऊया. रोहन कदम साहेबांना मी विनंती करेन आणि बेस्ट फिल्डर मी मुरलीधर काकांना विनंती करेन. मुरलीधर काका या आपण. मुरलीधर काकांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत बेस्ट फिल्डर. आणि बेस्ट फिल्डर 4 कॅचेस, ब्रँडेड शूज आणि ट्रॉफी, संघ ठरलाय डोलकर आणि खेळाडू आहे अजय पवार. कॅश प्राईज सुद्धा 600 रुपये मिळणार आहेत. चला मी विनंती करेन समोर या सर्वांना, पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देऊया. तर डोलकरचे स्पॉन्सर होते हा प्रेमनाथ गायकर आणि समाधान कोळी यांचा संघ आपण पाहते चॅम्पियन. तर सन्माननीय कर्णाला ग्रामपंचायतीचे सरपंच साबीरबाई दळवी यांना सुद्धा मी विनंती करेन. तर यानंतर बेस्ट बॉलर मी विनंती करेन प्रकाशजी म्हात्रे साहेबांना, ब्रँडेड शूज. प्रकाशजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण देऊया बेस्ट बॉलर, ट्रॉफी आणि ब्रँडेड शूज. खेळाडू ठरलाय मी तर मी विनोदजी पवार साहेब यांना विनंती करेन. आणि खेळाडू ठरलाय बेस्ट बॉलर टीम नेम शिवज्ञा डोलकर संघाचा संतोष पाटील भाऊ, 10 विकेट. संतोष भाऊ यांच्याशी आपण संपर्क साधूया. ब्रँडेड शूज संतोष भाऊ आज अनुभव पणाला लावला, 40+ आहेत आणि 40+ नक्कीच संतोष भाऊ पाटील यांच्याशी आपण संपर्क साधूया. कसं फील होतं आज ब्रँडेड शूज आणि 40+ आपण क्रिकेटर आहात, आपला संघ चॅम्पियन ठरला, काय म्हणाल विजयाबद्दल आणि काय मेसेज देणार यंग खेळाडूंना? काय नाही, फक्त मेहनत करायला पाहिजे आणि मेहनत करूनच ते बॉलर ठरतोय सर. तर नक्कीच जोरदार टाळ्या संतोष भाऊ पाटील बेस्ट बॉलर. यानंतर बेस्ट बॅट्समन संतोष भाऊ पाटील यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे बेस्ट बॉलर. यानंतर बेस्ट बॅट्समन मी सन्माननीय पाहुणे विनंती करेन. तर विनोद पवार साहेबांना विनंती करेन बेस्ट बॅट्समन. तर संजयजी ठाकूर बेस्ट बॅट्समनचा किताब मिळालाय 1 धावा. घनश्याम जोशी काकांना विनंती करेन. तर बेस्ट बॅट्समन ठरलाय रियान इलेवन ताराचा रायगड स्टार, 125 धावा स्वस्तिक म्हात्रे.
स्वस्तिक आपण यायचं. बेस्ट बॅट्समन नक्कीच कर्नाळा प्रीमियर लीगची स्पर्धा सर्वांनी एन्जॉय केली. पर्व दुसरं फायनलमध्ये उपविजेता ठरलाय. तर रेसमध्ये टफ फाईट होती, जरूर आपण सर्वांमध्ये चर्चा सुरू आहे. 124 विकेट सुद्धा आहेत. स्वस्तिक आपण पाहतोया विकेट काउंट करून त्याचे 124 झाले आणि तो ठरला बॅट्समन. यानंतर सेकंड रनर अप कॅश प्राईज रोख रक्कम, सेकंड कॅश प्राईज 15,000. आणि त्यानंतर मी रोहन शेठ पाटील बाब्या यांना विनंती करेन, गणेशश्याम जोशी काकांना विनंती करेन आणि यांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते आपण देऊया. सेकंड रनर अप रियान इलेवन तारा. सर्व खेळाडू या रियान इलेवन तारा, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सेकंड प्राइज कर्नाळा ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा उपविजेता रियान इलेवन तारा. बाबा शेठ रोहन पाटील गणेशश्याम जोशी काकांना विनंती करेन, करण पाटील साहेबांना विनंती करेन. साबीर शेठ दळवी यांचा संघ आज ते सुद्धा खेळले, आज त्यांचा क्रिकेट सुद्धा सर्वांना पाहायला मिळाला. तर टाळ्या उद्या एकदा जोरदार टाळ्या. सर्व पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद. रोख रक्कम 15,000 आणि कॅश प्राईज, त्यानंतर आपण पाहतोय ही कॅश प्राईज मिळाली. यानंतर प्रतिष्ठेचं नामांकन चर्चेचा विषय. पर्व दुसरं कर्नाळा ग्रामपंचायत प्रीमियर लीग. मी संकेतजी कोळी आणि विनंती करेन हरेश्वर पाटील, हरेश्वर लक्ष्मण पाटील, कैलासवासी लक्ष्मण, लक्ष्मीबाई लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ. तर जरूर आपण पाहतोय, मी हरेश्वर पाटील साहेबांना विनंती करेन, जरूर हरेश्वर पाटील साहेबांना विनंती करेन हे नामांकन देण्यासाठी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं. मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आणि खेळाडू ठरलाय. पॉईंट 124 सेकंडला होत्या, फर्स्टला पॉईंट होते 144 आणि खेळाडू ठरलाय. जरूर सर्वांमध्ये चर्चा आहे. मॅन ऑफ द सिरीज संकेत कोळी. टाळ्या झाल्या पाहिजेत. यस डीजे. तर संकेत कोळी टोटल धावा 127 144 काउंटिंगमध्ये. तो पहिल्या मॅचमध्ये 67 26 34. जरूर कुणाला डाऊट्स असतील तर जरूर आमचे स्कोरर मित्र उपलब्ध आहेत, तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. एकदा जोरदार टाळ्या उद्या. संकेत कोळी ठरलाय कर्नाळा ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज. जरूर तो बोलण्यास तयार नाही आहे. आज आपण फायनल पाहिली शिवांश अंशिवन्य इलेवन डोलगर. तर चॅम्पियन ठरलाय शिवांश अंशिवन्य इलेवन डोलगर. रोख रक्कम 30,000. मी सन्माने यासर शेठ आमचे ट्रॉफीचे पुरस्कर्त्या यासर शेठ डाकवे, साबीर शेठ दळवी सरपंच कर्नाळा ग्रामपंचायत साबीर शेठ दळवी यांना विनंती करेन आणि बाळू शेठ पाटील यांना विनंती करेन. आमचे सर्व पाहुणे, तिन्ही पाहुणे आणि उपस्थित सर्व पाहुण्यांना सुद्धा विनंती करेन. रोख रक्कम 30,000. फर्स्ट प्राईज चॅम्पियन ठरला शिवांश अंशिवन्य इलेवन डोलकर कर्नाळा प्रीमियर लीग KPL 24 विजेता. एकदा जोरदार टाळ्या उद्या. सर्व खेळाडू या डोलगरचे खेळाडू पुरस्कर्ते. यस डीजे. चॅम्पियन ठरला या स्पर्धेमध्ये शिवांश अँड शिवान्य इलेवन डोलगर. कमलाकर कोहली साहेबांना विनंती करेन, यासर शेठ डाकविया साहेबांना विनंती करेन, साबीर शेठ दळवी आणि बाळू शेठ पाटील सर्व खेळाडू आणि पाहुणे या. यस डीजे. चॅम्पियन ठरलाय कर्नाळा प्रीमियर लीग मध्ये शिवांश अँड शिवन्य इलेवन डोलगर. यस म्युझिक.
प्रीमियर लीग KPL ची स्पर्धा इथे समाप्त झाली. साबीरभाई दळवी सरपंच यासरशे डाकवे आणि आमचे सर्व पाहुण्यांचा आपण धन्यवाद देऊया. आणि मॅच इथे फिनिश झाली आणि सर्वांचं धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. यस डीजे, खरंच वेळात वेळ करून या स्पर्धेला खरंच त्यांचा आमचा सन्मान करायचं बाकी नाही. म्हणजे एक पनवेलचा बुलंद आवाज सागर मांडवकर सरांचं स्वागत करतील या स्पर्धेची.